राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना छगन भुजबळ यांनी ज्यांच्याकडे कोणतेही रेशन कार्ड नाही त्यांनाही अन्नधान्य वाटप केले जाईल अशी माहिती दिली. खरीप आढावाच्या संदर्भामध्ये कृषी मंत्री आमच्या जिल्ह्याचे असल्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष काही लोकांना जे प्रमुख लोकांना सगळ्यांना बोलवून ही मीटिंग घेतली, कारण त्यांना सगळ्या राज्याचं माहिती घ्यायची आहे बोलायचं आहे. त्या मीटिंगला आम्ही सगळे हजर होतो. अडचणी खूप आहेत शेतकऱ्यांच्या, हे खरं आहे, पण त्यातूनसुद्धा एक दुर्दम्य आशा त्यांच्यामध्ये आहे असे उभे राहत आहे. साधारण दोन तीन गोष्टीमध्ये जे आहे आम्हाला ते लक्ष द्यावं लागणार आहे. पीक कर्ज वाटपाचा जो लक्ष्यांक जो आहे 3003 कोटी रुपयाचा वार्षिक 3300 कोटी रुपयाचा जो आहे वार्षिक लक्ष्यांक जो आहे हा सगळ्या बँकांचा, पण त्याचं वाटप जे आहे हे थोडंसं कमी झालेलं दिसतं आहे. 40-50 कोटी रुपयापर्यंत झालेलं आहे. तर आता दादा भुसेने सर सांगितलं आणि डायरेक्टर सगळ्यांची मीटिंग घेऊन सगळ्या बँकांना त्या संदर्भामध्ये ते सांगत आहे. दुसरी एक अर्थ अशी आहे की अन्न नागरी पुरवठा खात्याच्या वतीनं जे आहे हा पुढचा कार्यक्रम आता सुरू होतो आहे. तो भारत सरकारनं आपण जी विनंती केली होती की ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांच्यासाठी काहीतरी करा, तर आता सगळ्यांना जे आहे ऑर्डर झालेले आहेत कलेक्टरांकडे की अशा जे तुमच्या त्यांच्याकडे जी लिस्ट असेल त्या लिस्टप्रमाणे किंवा कोणी अर्ज केलेला असेल केसरी कार्डसाठी कुठल्या कार्डचा तो प्रलंबित असेल किंवा इतर कुठल्याही कारणामुळे त्याला जर अन्नधान्य मिळालं नसेल तर अशा सगळ्यांचा लिस्ट बनवायचं आणि त्यांना प्रत्येकी 5 किलो तांदूळ द्यायचा अशा रीतीचं जे आहे आम्ही ऑर्डर सगळ्यांना पाठवलेले आहे. त्या सगळ्यांचा तांदूळ मोफत मिळणार आहे प्रत्येकी 5 किलो, ज्याच्याकडे काही नाही त्याला. अर्थातच याचा लाभ जो जे केसरी कार्ड धारक आतापर्यंत ज्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं गहू तांदूळ दिले किंवा अन्न सुरक्षा कायद्याखाली जे घटक जे आहेत त्यांना मोफत तांदूळ 5-5 किलो दिलेला आहे किंवा 1 रुपये 2 रुपये 3 रुपयाने दिलेला आहे, हे नेहमीच शिला वाटप म्हणजे नेहमी ज्यांना मिळालेले आहेत आतापर्यंत ज्या घटकांना मिळाल्या आहेत ते घटक सोडून ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यासाठी हे प्रयत्न चालू होते, तर त्यांना हे याचा लाभ निश्चितपणे मिळणार आहे. कुठल्याही शेतकऱ्याला खते व बियांची कमतरता पडणार नाही शेतकऱ्यांना आश्वस्त केले. शेतकऱ्यांनी मागणी केल्यास खते व बियाणे थेट शेतावर पोच केली जाईल असेही कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्राच्या खरीप हंगामाची बैठक संपन्न होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या नाशिक जिल्ह्याचं आज आम्ही आढावा बैठक संपन्न केली. यामध्ये येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्यासाठी लागणारे खते, शेतकरी बांधवांच्यासाठी लागणारं बियाणं, आपल्याला किती क्वांटिटी लागते आणि आज किती उपलब्ध आहे, याच्यासोबतच विजेच्या संदर्भात, कर्जाच्या संदर्भात, कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये सगळा आढावा आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे. मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांना, नाशिक जिल्ह्याच्या तमाम शेतकरी बांधवांना आश्वस्त करू इच्छितो की त्यांना कुठल्याही प्रकारचं खते बियाण्याची कमतरता भासणार नाही. प्रत्येक बियाण्याचा, प्रत्येक खतांचा पुरेसा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. कोणालाही काही काळजी करण्याचं कारण नाही. या उलट कृषी विभागाच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांना बियाणे, खतांची आवश्यकता असेल त्यांनी जर कृषी विभागाकडे मागणी नोंदवली तर त्यांच्या गावामध्ये त्यांच्या शेतापर्यंत ही बियाणं आणि खते पोचवण्याचं काम एक मेडिएटर म्हणून त्या ठिकाणी कृषी विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी करणार आहेत आणि म्हणून कोणालाही काळजी करण्याचं काही कारण नाही. मी सर्व दुकानदारांनाही विनंती आवाहन करतो, कृपा करून जे काही कोरोनाची पार्श्वभूमीवर आपण बघितलं असेल की प्रत्येक क्षेत्राला त्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव दिसून आलेला आहे,
आपला कृषी विभाग शेतकरी पण त्यापासून काही वंचित राहिलेला नाही आणि म्हणून अशा या प्राप्त परिस्थितीमध्ये कृपा करून कोणीही साठेबाजी काळा बाजार जास्तीचा दरवाढ किंवा लिंकिंग पॅकेज या भानगडीत कोणी पडू नये असं जर कुठल्या तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। पीक कर्जाच्या संदर्भामध्ये प्रत्येक बँक वाईज टार्गेट दिले जाते मग त्याच्यामध्ये जिल्हा बँकेला किती शेतकरी आणि किती अमाऊंटमध्ये त्याचा एक पतपुरवठा आराखडाचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तयार केला जातो त्यांना टार्गेट दिली जातात मग खाजगी बँका असतील किंवा शासकीय बँका असतील तर त्यांना त्याचं जो लक्ष्यांक दिलेला आहे त्याचं पूर्तता करणं ही त्यांची प्रत्येकाची जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे आणि पीक कर्जाला तर खूप कागदपत्रांची आवश्यकता नाही अगदी त्याचं 7-12 वर सुद्धा नोंद करण्याची आवश्यकता नसते आणि म्हणून कमीत कमी कागदपत्रांमध्ये पीक कर्ज त्या ठिकाणी बँकांची ही जबाबदारी की ते उपलब्ध करून दिलं पाहिजे। घेतला आहे नाशिक जिल्ह्याचा जितपर्यंत विषय तर साधारणतः 3300 कोटी रुपयाचं पीक कर्जाचं वाटप व्हायला पाहिजे। वस्तुस्थिती आहे की आता साधारणतः 40-50 कोटी रुपये फक्त वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे। आज बैठकीमध्ये निर्णय झाला की ताबडतोबीने 2 दिवसाच्या आत जिल्हाधिकारी महोदय DDR लीड बँक आणि त्याचे सर्व इतर पण बँक त्या ठिकाणी यांचं बैठक संपन्न होईल आणि ताबडतोबीने शेतकरी बांधवांना कमीत कमी कागदपत्रांमध्ये ताबडतोबीने कर्ज कसं उपलब्ध करता येईल त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी नियोजन केलं जाईल। ज्या शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्तीचा यादीमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे ते पात्र झालेले आहेत तर अशा शेतकरी बांधवांना कदाचित आता लवकरच त्यांचा तो निधी त्या ठिकाणी वळता केला जाईल आणि म्हणून ते पात्र आहेत असं समजून त्यांचा अकाउंट नील झालेला आहे असं समजून त्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज उपलब्ध करून द्यावं अशी सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे। पाठीमागच्या काळामध्ये साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला होता त्याची मोठ्या प्रमाणात मदत आपल्याला प्राप्त झाली आणि शेतकरी बांधवांपर्यंत ती पोहोचवलेली आहे। मध्यंतरीच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने जे काही अवकाळी पाऊस झाले त्यांना NDRFच्या धर्तीवर त्या ठिकाणी निश्चितपणे मदत प्राप्त होईल। या बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे तसेच कृषीसह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।